नमस्कार, सर्व अर्थ मैत्रिणींचं कौतुक। कौतुक कशासाठी? की प्रत्येक महिलेच्या मनात असतं की मी माझ्याकडे व्यवस्थित सगळ्या बरण्या भरलेल्या असाव्यात, आणि ती बरणी भरण्यासाठी एक तळमळ असते, आणि ती त्या तळमळीसाठी तुमचं विशेष कौतुक। त्या तळमळीनेच आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत की अर्थसाक्षर सगळ्यांना व्हायचंय। खरं तर सगळेच आपण अर्थसाक्षर आहोतच, पण तरीही त्या अर्थाचं सुरक्षितपणे वाढणं हे सगळ्यांना महत्त्वाचं आहे ना। सुरक्षितता सगळ्यांनाच हवी असते, कोणी नाही असं की मला सुरक्षितता नको आहे। सगळ्यांना सुरक्षितता हवी असते, आणि मला असं वाटतं की ही जाणीव सावित्रीबाई फुले यांना झाली। जिजने चंदन भरले अंगण श्वास विश्वासाचा, म्हणून ह्या माऊलीला सावित्रीबाई फुल्यांना हा श्वास विश्वासाचा तेव्हा जाणवला की जेव्हा मुलगी स्त्री ही शिक्षित होईल, शिक्षण जेव्हा मिळेल तेव्हा माणसामध्ये खरा विश्वास आत्मविश्वास येईल। आणि ही जाणीव त्यांना तेव्हा झाली, आणि म्हणून त्यांनी त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबतीने मुलींसाठी पहिली पुण्यामध्ये शाळा सुरू केली, आणि म्हणूनच आज मुली शिक्षण घेत आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम करून आपलं अर्थार्जन करत आहेत, आणि अर्थार्जन करून स्वावलंबी होत आहेत। पण मैत्रिणींनो, स्वावलंबन म्हणजे काय? स्वावलंबनामध्ये मला असं वाटतं की तीन प्रकार येतात। स्वावलंबन शारीरिक, स्वावलंबन मानसिक आणि स्वावलंबन आर्थिक। शारीरिक तर आपण सगळेच आहोत देवाच्या दयेने स्वावलंबी, स्वतःचा स्वयंपाक करणे, स्वतः उठणे, स्वतः दात घासणे, तोंड धुणे, सगळं स्वतःचे सगळी कामं करणे म्हणजे स्वावलंबी। मानसिक म्हणजे मनाने आपण जी कामं करतो, आपलं मन जे आपल्याला, मेंदू जो आपल्याला ऑर्डर देतो त्याप्रमाणे आपण कामं करतो ते मन, म्हणजे मनाने स्वावलंबी आहोत, शरीराने स्वावलंबी आहोत। व्हॉट अबाउट आर्थिक? अर्थाने आपण स्वावलंबी आहोत का? आणि जेव्हा अर्थाने, खऱ्या अर्थाने आपण स्वावलंबी होऊ, ते खरं स्वावलंबन। सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात महिलांसाठी एक पाऊल पुढे टाकलं, शिक्षण। की जेव्हा श्वास विश्वासाचा, जेव्हा शिक्षणाने आपल्या अंगामध्ये विश्वास येईल, तो श्वास आपण विश्वासाचा घेऊ, तेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकू। आणि ते एक पाऊल पुढे टाकल्यानंतर जो पैसा मिळेल तो पैसा व्यवस्थित सुरक्षितपणे पुढे वाढवून आपला स्वतःचा जो अजून विश्वास आहे तो विश्वास द्विगुणित होईल। मग हे अर्थ, हा पैसा सगळेच मिळवतो आपण, पण त्याच्यासाठी काहीतरी एक ठेव, म्हणजे सुरक्षित ठिकाणी ठेवणं। मग स्त्रिया म्हटलं की साधारणपणे माहिती आहे, भीशी आली, चिटफंड आले किंवा काय, तत्सम सगळ्या गोष्टी, बँक आल्या, बँकेमधल्या FD आल्या, त्या काही गैर नाही आहेत, वाईट नाही आहेत, चांगल्याच आहेत। पण तरीसुद्धा अजून एक सुरक्षितता मला अजून, जसं आपण दागिने, एक मंगळसूत्र झालं छोटं, मग अजून एक मोठं, मग एक डायमंडचं, मग बांगडी सोन्याची, मग डायमंडची, हे असं, तशाच प्रकारे आपलं अर्थसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाढवायचा प्रयत्न करतो। मग हे अर्थ कशा पद्धतीने वाढवायचं किंवा काय, हे रजनी मॅडम आणि हरम सर हे नंतर सांगतीलच, पण त्याच्या आधी या सावित्रीबाई फुले त्यांचा जन्मदिवस 3 जानेवारी यांच्याबद्दल बोलावं तितकं थोडंच आहे, पण हे बोलून ऐकून आत्मसात करणं ही सुद्धा एक आपल्यासाठी एक मोठा टास्क आहे। पण जर आपल्याला त्या सावित्रीबाई फुले आत्ता जर आपल्याला अनुभवायला प्रत्यक्षात मिळाल्या तर सोने पे सुहागा, हो की नाही? तर मग अशा सावित्रीबाई आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहेत, आणि आज आपल्या विनंतीला मान देऊन वय मी सावित्री हा एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत नूतन चव्हाण या भारत पेट्रोलियममध्ये कलाकार या कोटामध्येच सिलेक्ट झाल्या आणि तिथे त्या कार्यरत आहेत। अनेक एकांकिका स्पर्धेत पारितोषिके मिळवलेली आहेत। महाराष्ट्र राज्यस्तरीय नाट्य मंडळातून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत आणि त्या उत्कृष्ट नृत्यांगना सुद्धा आहे। मी विनंती करते, नूतन चव्हाण।
मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले. मी ह्यांची बायको होऊन ह्यांच्या घरात आले आणि ह्या सर्व कामात कवा घडून गेले ते माझं मला भी नाही कळलं. हा, तवा बायांनी उमरा ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं, आपण बरं, आपलं घर बरं, घरातली चूल बरी, चुलीतली लाकडं बरी, हातातली फुंकणी बरी, आणि फुंकणीतून फुंकणीला आपला एवढासा जीव बरा. पण आमचे हे म्हणजे ज्योतिबा फुलेंचे विचार लई वेगळे होते. ते म्हणायचे, आपण बाईला तिचा अधिकार देत नाही. तेव्हा समाजात उच्च नीच असा लई भेदभाव होता आणि भेदभाव झाडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे हे त्यांनी ओळखलं होतं. शिक्षणाचा प्रसार हे एकच खूळ त्यांच्या डोक्यात होतं. शिक्षणाच्या प्रसारासाठी एक दिवस ते एका मोठ्या शाळेत गेले होते. तिथे फरार नावाची एक ब्रिटिश मॅडम होती, खूप शिकलेली होती. ती म्हणली, मिस्टर फुले, तुम्हाला स्त्रियांना शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, तर एज्युकेट अ वुमन फर्स्ट. इफ अ वुमन इज एज्युकेटेड, द होल हाऊस इज एज्युकेटेड. झालं, ह्यांच्या डोक्यात खूळ शिरलं. हे घरला आले तेच पाटी पेन्सिल पुस्तक घेऊन आणि म्हणले, सावित्री आजपासून म्या तुला शिकवणार आहे. आणि मग सुरू झाला माझा अभ्यास. अ आ ई ई क ख ग घ त थ द ध, मग आकार उकार वेलांटी आणि मग तोच ध्यास. बे के बे बे दुने चार हाडी होय. मला लिहायला यायला लागलं, मला वाचायला यायला लागलं. एवढा आनंद झाला असं वाटायचं सगळी अक्षर डोळ्यात फेर धरतात. नाचावं गावं, श्रावणातली गाणी लिहून काढावी. पण आजूबाजूची माणसं खूप बडबड करायला लागली. काय होणार आहे, मोठी आली बामणाची पोर, असं काय कुठे शिक्षण होत आहे? अरे आम्ही बाईला बाहेर पडू देणार नाही, हे समज सगळ्या विस्का करून टाकायचा आहे. पण ज्योतिबा म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना मग तुझ्या पाठीशी. आणि मग पहाट उजाडली ती जळमट टाकून, ल्या लिवणार, म्या शिकणार, आता थांब्या जमणार नाही हे पक्क ठरलं. अशात पुण्यात भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि शाळेत शिकवणाऱ्या विष्णुपंत थत्तेंना लोकांनी लई त्रास द्यायला सुरुवात केली आणि नको तेच झालं. थत्त्यांनी शाळा सोडली. हे घरला आले एकदम खाचीत आणि म्हणाले, सावित्री उद्यापासून तुला शिकवायला जायला लागेल. हे मग शाळा बंद ठेवून आपल्याला चालणार नाही, सगळ्या कामाचा विचका होईल, सगळ्या भिंतीवर पाणी पडेल. अरे देवा, ज्ञान शाळेत शिकवायला वय म्हणवना नाही बी म्हणवना, आजपर्यंत असं धाडस कोणी बी केलं नव्हतं. पण ह्यांचा सबूत मी कसा काय पडू देणार होते. मनाची घट्ट तयारी केली आणि निघाले शिकवायला. अख्ख्या पुण्यात वार्ता पसरली. फुल्यांनी आपल्या बायकोला शिकवायला आणली. अधपतनाचा कळस झाला. शाळेत शिकवायला गेलं ना की खिडक्या मोरं माणसं उभं राहायची, घाण घाण शिव्या द्यायची, आत गेले की बाहेरून दारं खिडक्या बंद करायची, बंद खोलीतच म्या शिकवायची. तरी बडबड मात्र चालूच. एक शूद्र बाई शिक्षिका, महाभयंकर. बाईच्या जातीला इतका जोर बरा नाही. आताच ठेचलं नाही तर उद्या नाकेवर काढेल. हिला खाली बसवलीच पाहिजे. स्वतःला लय शान समजणार मी येता जाता छेड काढायला लागलं. कुणी तोंडावर थुंकायचा, कुणी आडवा मोरणं यायचा. एक दिवस मी भरभर शाळेत जात होती आणि तेव्हा पटकन सपकन अंगावर चिखल. अरे देवा आता काय करू, तशीच भरभर तेव्हा पुन्हा अंगावर चिखल. काय करू असा राग आला त्याचा. पण ह्यांनी सांगितलं तसं मी लई शांत होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार, सगळं अंग चिखलानं माखलेलं. तिसऱ्या दिवशी पण तेच, चौथ्या दिवशी तेच, पाचव्या दिवशी मात्र कोणी चिखल उडवला नाही आणि सहाव्या दिवशी सुद्धा नाही. आणि आमची शाळा नियमितपणे सुरू झाली. शाळेत येता जाताना दारातून मुंडन केलेल्या स्त्रिया दिसायच्या, लई विचित्र दिसायच्या त्या. असं वाटायचं
त्या खुणवतात, बोलवतात, त्यांना काहीतरी सांगायचं आहे. न राहून मी एकीला भेटायला गेले. बघते तर काय, ती पोटुशी होती. मी तिला विचारलं तर ढसाढसा रडायला लागली. आमचं हे जाऊन 2 वर्ष झाली. हे पाप त्यांच्या भावाचं. सासूबाईंना सांगितलं तर म्हणतात विधवास दोषी. तुम्ही सांग मी काय करू असं असं जीव भावा. मी तशीच घरला आले. ह्यांना सांगितलं. हे म्हणाले घरातले पुरुषच या बायकांचा भोग घेतात. आणि मग पोटं वाढली की पोराला जन्म देऊन मारत्यात. काळजात हे ऐकून नुसतं चर झालं. आणि आणि आम्ही ठरवलं पहिलं बाल विवाह प्रतिबंधक केंद्र सुरू झालं. त्यावर लिहिलं ज्या बायांना आड मार्गाने पडून गर्भ राहिले आहेत त्यांनी फुलेंच्या घरी येऊन बाळंतीण होऊन जावे. बाळंतिणीचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. अशा तऱ्हेने हे काम सुरू झालं. लोकांनाही शिक्षणाचं महत्त्व हळूहळू कळत होतं. अशात आमच्या 16 शाळा सुरू झाल्या. त्याचं काम चालूच होतं आणि अचानक प्लेगनं कसा संहार केला हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून म्हणते स्त्रियांना शिकू द्या, त्यांना विचार करू द्या, कारण शिक्षणानं मनुष्यत्व येतं आणि पशुत्व जातं. बरं, येते हो. सर्वात प्रथम आपण जिवंत त्या काळात नेलेली सावित्री जिवंत आपल्या समोर उभी केली त्याबद्दल नूतन चव्हाणसाठी जोरदार टाळ्या देऊया. जसं याने म्हटलं की सावित्री, आम्ही तेव्हाच म्हटलं सावित्रीबाईचं एवढं सगळं आपण सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष सावित्रीबाईचं आपण अनुभवली तर काय वाटतं. क्षणभर आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला ना, अक्षरशः थक्क झालं आपण अगदी. म्हणजे अक्षरशः तो काळच समोर आला एकदम. म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे आजपासून जवळजवळ 190 वर्षापूर्वीचा काळ आपल्यासमोर जिवंत होता. आणि पहिली भारतीय शिक्षिका म्हणून, भारतीय हे महत्वाचं आहे, सगळ्या भारतामध्ये पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेने हे काम सुरू केलं. पण आपल्यापुढे जी सावित्रीबाई समोर येते ते फक्त शिक्षण सुरू केलं असं एवढं आपल्या डोक्यामध्ये आहे. फार कमी आपण सावित्रीबाई फुलेंना ओळखतोय, फार मर्यादित स्वरूपात आपण त्यांना ओळखतो. पण त्या काळात त्यांनी रूढी परंपरेविरुद्ध सुद्धा प्रचंड लढा दिला. म्हणजे आता त्यांनी जसं सांगितलं की त्या काळात चूल आणि मूल एवढंच, म्हणजे एवढं आणि हेच माझं काम, ह्याच्या व्यतिरिक्त माझं काही कामच नाही अशी स्त्रियांची धारणा असलेल्या काळामध्ये एवढा प्रचंड विरोध असताना शिक्षण द्यायचं, म्हणजे एवढं महान कार्य त्यांनी केलं. आणि आज ज्या आपण एवढ्या सगळ्या दिसतोय ना त्यांच्यामुळे. आता तुमच्या प्रत्येकीच्या डोळीत डोळ्यामध्ये मला सावित्रीबाई दिसते, कारण त्या जर आज नसत्या, त्यांनी जर हे काम केलं नसतं तर तुम्ही मला सांगा, तुम्ही मला इथे दिसला असतात का? मी तरी तुम्हाला दिसली असते, घरीच बसलो असतो आपण. आणि शिक्षणामधली ताकद तेव्हा त्यांनी ओळखली. जसं तिने सांगितलं की शिक्षणामध्ये जे देऊ शकतो एवढं प्रचंड हत्यार, आणि त्याच्याशिवाय माणूस आपल्या हक्कासाठी लढू शकणार नाही जर शिक्षण नसेल तर. आणि म्हणून पहिली सुरुवात त्यांनी शिक्षणाने केली. आणि शिक्षणाबरोबर ह्या ज्या काही गोष्टी आल्या, म्हणजे त्या काळामधल्या ज्या बालहत्या होत्या, जे आता तिने सांगितलं बालहत्या होत्या, केशव पण होतं, अनेक रूढी परंपरा होत्या, ह्या सगळ्यांच्या विरुद्ध नुसतं तेवढंच नाही तर त्याच्या विरुद्धही उभ्या राहिला. केवढं मोठं धाडस आहे. त्या धाडसाला आपण खरंच
खूप सलाम केला आणि प्रत्येक दिवशी आपण तिची आठवण काढली. पण एवढं महान कार्य करून गेल्या त्या. कारण मी हे का तुम्हाला सांगते, मी तुम्हाला एक माझं उदाहरण सांगते तुम्हाला की आजही म्हणजे रूढी परंपरा आल्या म्हणून मी तुम्हाला सांगते, कोणाच्या घरी जर एखादा नवरा वारला असेल ना तर मी जेव्हा जाते, जेव्हा म्हणजे आमच्या ओळखीच्यांमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे की काय करतात त्यावेळेला स्त्रिया, त्या कुंकू काढून टाकतात, बांगड्या फोडतात, मंगळसूत्र काढून ठेवतात, तिथला कोणतरी एखादा मोरक्या येतो आणि हे सगळं तो काम करत असतो, बाकी कोणी काही बोलत नाही. अशा वेळेला मी तिकडे मी जर हजर असली, म्हणजे जे माझ्या ओळख्यात, तर मला हे काम करावं लागतं आणि हे करण्यासाठी मलाही खूप डेअरिंग करावी लागते. का माहितीये की नाही देत आजही लोक करू मला. मग त्याच्यासाठी मला आधी काय करावं लागतं की जिचा म्हणजे बाईचा नवरा यांची जी मुलं असतील तर मला आधी त्यांना अशा परिस्थितीत म्हणजे एका ठिकाणी त्यांचा मृत्यू आहे आणि एका बाजूला त्यांची मुलं आहे, त्यांना कोपऱ्यात घेऊन सांगावं लागतं बघ आईला सांग हे सगळं काही करणार नाहीये, किंवा जे कोणी असतील त्यांना सांग, हे मुलांना सांगावं लागतं. का तर मी जर अचानक गेली तर ही कोण आली मोठी शाळेने शिकवणारी, कोण आहे ही अचानक, ते मला नाही करता येत. मग आधी मुलाला विश्वास घे, मुलगी असेल तर मुलीला विश्वासात घे. म्हणजे एका बाजूला हे दुःख आणि एका बाजूला हे आहे. आणि आजही लोक करू देत नाही ह्याचं फार वाईट वाटतं मला. म्हणजे आजही त्याची एवढी गरज आहे, आज किती वर्ष झाली या गोष्टीला. पण आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की स्त्रिया सुद्धा याच्या पुढाकार घेत नाहीत, तो तर त्यांनी घ्यावा. कोणालाही हे आवडत नाही, तुम्ही प्रामाणिकपणे सांगा हे कोणालाही आवडत नाही, पण कुठची स्त्री आजही डेअरिंग करत नाही. तर म्हणून मी म्हटलं की ती डेअरिंग त्या काळात त्याने केली तर आज आपल्याला करा. आपण एवढं जरी केलं ना तरी आपण थेट त्या सावित्रीबाईंशी जाऊन पोहोचू शकतो. आणि ते जर नाही केलं तर दरवेळेला आपण त्यांचे सगळे विचार थोड्या थोड्याने आजही मारतोय असं मला खेदाने म्हणावं लागेल. बरं, त्या काळातही त्यांनी असं स्त्री, मग ती दलित असो की मुस्लिम असो, सगळ्यांना त्यांनी ह्या शिक्षण प्रवाहामध्ये आणलं. हे पुन्हा सांगायचं का, कारण की परत त्यावेळेला कुठचाच जातीभेद नाही, फक्त एकच जात आणि ती स्त्री. आणि तिने साक्षात केवढे विचार त्या काळात त्यांनी केले असतील हे फार महत्वाचं आहे. आणि ज्या काळामध्ये म्हणजे केशवपण आहे, हिंसाचार आहे, छळ आहे, बलात्कार आहेत, हे बिनबोबाटपणे चाललेले होते आणि ती बाई मुकाटपणे ते सहन करत होती. अशा काळामध्ये ठामपणे उभं राहून किती काळ पाळणाघर सुरू केले, त्या रूढी परंपरांसाठी त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, महिलांनी पैसा कमवावा ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक कौशल्य व्यवस्थापनाचे वर्ग सुरू केले. की तिने साक्षर न होता, केवळ साक्षर न होता, आर्थिक पाठबळ पण तिला मिळावं, म्हणजे त्या काळामध्ये. आणि म्हणून आम्ही नेहमी जेव्हा हे आता हा विषय जेव्हा येतो, मी बऱ्याचदा पूर्वी जेव्हा मी ह्या गोष्टींमध्ये असायचे तेव्हा मी सतत लोकांना सांगायचे की एक महिला साक्षर झाली की सारं कुटुंब साक्षर होतं, तसं एक महिला अर्थसाक्षर झाली तर सारं कुटुंब अर्थसाक्षर होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज नो डाऊट महिला खूप शिकल्यात, स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला लागल्यात, सगळं काही करतायत, पण आजही बऱ्याच महिला आर्थिक गोष्टीसाठी पुरुषांवर अवलंबून आहेत. तर आजही आपल्याला काम करण्यासाठी एक मोठं द्वार आहे. आज जरी इथून गेला तरी तुम्हाला दिसेल कित्येक महिला घरीच आहेत, त्यांना ह्यातलं काहीही माहिती नाही. निदान तिच्या स्वावलंबनातनं जे काही घरातलं पाचवलेले पैसे तेच कसे जर आपण वाढवायचे, आणि तिने हे कशासाठी, केवळ पैसा वाढवण्यासाठी नाही, केवळ पैसा वाढवण्यासाठी नाही तर तिने सक्षम व्हायला पाहिजे, स्वतंत्र निर्णय घेता. कारण पैसा नसला तर ती सक्षम निर्णय घेऊ शकत नाही आणि प्रत्येक वेळेला आपल्या नवऱ्यावरच अवलंबून राहणार. मग अशा वेळेला आपण हे कार्य
ज्ञानाचं कार्य जर थोड्या थोड्या ह्याने जरी आपण पुढे नेलं तरी आपण ह्या सगळ्या प्रवाहामध्ये जे काही सावित्रीबाईंनी जे काही रोवलंय जो काही पाया रचलाय त्याच्यामुळे आपण थोडी थोडी का होईना भर घालूया. मी फक्त एवढंच म्हणेन, मी आता भर घालू याच्यासाठी काय म्हटलं की दोन गोष्टी. एक म्हणजे ह्या काही रूढी परंपरा आहे त्याच्या थांबवण्यासाठी आणि दुसरं आर्थिक गोष्टीसाठी. आता बाकी तेवढा महिलांसाठी तेवढा प्रश्न राहिलेला नाहीये. हां, पण रूढी परंपरा मात्र अजून आहे. ते मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं आणि ते तुम्हाला जे मी अनुभवलंय ते दिलंय. हे मी एकच गोष्ट बोलली, अशा कितीतरी गोष्टी त्या स्वतः स्त्रियांना आज म्हटलं की अरे बाबा तू मंगळसूत्र घालू नकोस, कुंकू लावू नको, तर ते नाही एक्सेप्ट करणार. हां, किंवा त्यांनी ते करावं असंही मी म्हणत नाही. पण जिथे 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 अन्याय होतोय, आज पण मला इतकं वाईट वाटतं. सकाळी जेव्हा पेपर उघडला, तुम्हाला माहिती आहे दलित दिल्लीला काय झालं, प्रचंड वाईट वाटलं एका महिलेवर. म्हणजे तिचा तिला ठोकलं आणि तिला कितीतरी फूट असं ओढत नेलं आणि 5-6 जणांनी हे सगळं कार्य केलंय. म्हणजे मला हे वाईट वाटतं की आज सावित्रीबाई फुले जयंती असताना सुद्धा आज हे घडतंय. हे फार वाईट आहे. आणि आज पेपरमध्ये जरी आपण बघतो ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, तर अशा वेळेला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काय करावं ह्याच्यावर आपण निश्चित विचार करूया. गरजेचं आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की जेव्हा आपल्याला अन्याय अत्याचार वाटतोय कुठेतरी त्या रूढी पण कुठेतरी बाईचा बळी जातोय, तर तिथे आपण ठामपणे उभं राहणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याकडे अजून एक माध्यम आता तुम्हाला सगळ्यांना मिळेल आणि ते म्हणजे आर्थिक स्वावलंबन. ते तर तुम्ही सहज देऊ शकता, कारण आता तुम्ही याच्यात साक्षर झालेला आहात. आणि हा साक्षरतेचा वसा आपण असाच पुढे नेऊया. आणि सावित्रीबाई फुलेंना जयंतीच्या निमित्ताने आपण आपलं त्रिवार अभिनंदन करून त्यांच्या ह्या कार्यात आपण थोडी थोडी का होईन आपण त्याच्यात भर घालूया. धन्यवाद. दुसरं कुठे नमस्कार मंडळी. नमस्कार म्हटलं जरा आवाज येऊ द्या ना. आमच्या सावित्रीचा आवाज केवढा मोठा होता बघितलं का? हा, तुमचा आवाजच नाही येत आहे. तर मॅडमनी खूप छान प्रकारे त्यांचं मनोगत मांडलेलं आहे. आपण स्टॉक मार्केट शिकवणारी संस्था म्हणून माहीत आहे, बरोबर ना? तर स्टॉक मार्केट शिकवणाऱ्या संस्थेने सावित्रीबाई फुलेंचा कार्यक्रम करावा का करावा की करू नये? का करावा? तर हे पण एक स्त्रियांच्या संदर्भामध्ये शिक्षणाचं मोठं पाऊल आहे. नॉर्मली काय आहे की स्टॉक मार्केट ह्याच्यामध्ये आजपर्यंत तुम्ही पाहिलं ना, कोणाची मक्तेदारी आहे? पुरुषांची मक्तेदारी. पण आपल्या इकडे जर पाहिलं तर आपल्याकडे बहुसंख्य मोठ्या प्रमाणात स्त्रिया येतात आणि आम्ही ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. आम्ही सांगितलं की बऱ्याचशा स्त्रिया ह्या काय करतात, बऱ्याचशा स्त्रिया लग्न झालं, एखाद दुसरं मूल झालं, शिक्षण तर झालेलं असतं, मग त्यांच्याकडे नॉलेज असतं, साक्षरता असते, पण त्यांनी नोकऱ्या सोडलेल्या असतात आपल्या मुलांसाठी आणि मग काहीतरी करायचं असतं, घर पण सांभाळायचं असतं, मुलांना पण सांभाळायचं असतं आणि आपल्या पायावरती पण उभं राहायचं असतं. मग आता अशा प्रकारचा सोर्स कुठला असू शकेल? आम्हाला वाटलं स्टॉक मार्केट हा सोर्स असा होऊ शकतो आणि त्या प्रकारे आम्ही प्रसार केला आणि खरोखर त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही मंडळींनी दिला. म्हणून तुमच्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन.
तुमच्यासाठी एक जोरदार टाळ्या हो जा, जोरदार, थँक यू। तर सावित्रीबाई फुलेंचा 3 जानेवारी हा जन्मदिवस, 1831 साली त्यांचा जन्म झाला। ज्योतिबा फुलेंचा जन्म 1827, त्यांचं लग्न किती साली झालं माहित आहे? 1840 साली, त्यावेळेला सावित्रीबाई 9 वर्षाच्या होत्या आणि महात्मा फुले हे 13 वर्षाचे होते। त्यावेळेला लहानपणीच लग्न करायचे होते आणि आता बाबासाहेबांमुळे आपल्याला काय मिळालं माहित आहे? एक अशा प्रकारे त्यांनी एक फक्त ह्याच्यामध्ये संविधानामध्ये लिहून टाकलं आणि आपल्यापैकी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला आणि स्त्रीने महिलांनी 18 वर्ष तिचं शरीर सक्षम झालं पाहिजे, त्यावेळेला तिला मातृत्व मिळावं म्हणून 18 वर्षाच्या नंतर तिच्या लग्नाचं वय केलं गेलं। नाहीतर त्यावेळेला लग्न 8-10 वयातच, 10 वर्ष म्हणजे फारच डोक्यावरून गेलं अशा प्रकारचे असायचं। आणि त्यांनी पहिली जी शाळा काढली ना, ही शाळा, त्याच्या अगोदर मी तुम्हाला यांच्या मनामध्ये, सावित्रीबाईंच्या मनामध्ये जी ठिणगी पेटली त्याचं कारण, तुमच्यापैकी सातारचं कोण आहे? सातारचं कोण आहे इथलं? सातारचं, सातार, सातार, नागाव माहित आहे तुम्हाला? सातारला नागाव कुठे आहे? आता गेलत की बघा, चौकशी करा। नागाव, नागावला सावित्रीबाईंचं जन्म झाला नागाव ह्या गावामध्ये, आणि तिकडे सावित्रीबाई फुलेंचं प्रचंड मोठं स्मारक आहे जाऊन नागावला। आणि शिरवळ माहित आहे? शिरवळ, हा शिरवळला मोठा बाजार भरतो, त्या बाजारामध्ये सावित्रीबाई लहान असताना आल्या, आई बरोबर असतील, आणि ते जिलेबी खात होत्या। त्यावेळेला एक ख्रिश्चन मिशनरी आला आणि त्याने ह्या मुलीच्या हातामध्ये एक येशू ख्रिस्ताचं पुस्तक दिलं, चरित्र। लहान मुलांना उत्सुकता म्हणून तिने घेतलं आणि पाहायला लागलं, येशू ख्रिस्ताचं चित्र वगैरे होतं त्याच्यावरती, पण त्याच्यावरती अक्षर होती, अक्षर ओळख नाही। मग त्यावेळेला पहिली ठिणगी ही पेटली की हे मला कळलं पाहिजे, हे मला वाचता आलं पाहिजे, हे मला काय लिहिलंय हे समजलं पाहिजे। ही त्यांची सुप्त इच्छा, सुप्त इच्छा जेव्हा प्रचंड तीव्रता असते ना, तिला कुठेतरी संधी मिळते, वाव मिळते। आणि मग महात्मा ज्योतिबा फुले तिच्या आयुष्यात आले आणि मग त्यांनी तर तिला क्रांती ज्योती करून टाकलं, आपण सावित्रीबाईंना क्रांती ज्योती, त्यांनी अक्षरशः स्वतःच्या आयुष्यात केलं आणि स्त्रियांच्या आयुष्यामध्ये पण क्रांती केली। मित्रांनो, एक शिक्षण काय करू शकतं तुम्हाला मी सांगायची गरज नाही। आज स्टॉक मार्केट विषयी जर तुम्हाला कोणी सांगितलं, काही लपेटण्याचा प्रयत्न केला की स्टॉक मार्केट असं आहे, महिलांना जमणार नाही, बायकांना जमणार नाही, हे तुम्हाला मान्य होईल का? नाही। स्टॉक मार्केट आम्ही करतो, आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात आणि स्टॉक मार्केटमुळे काय होऊ शकतं याची तुम्ही म्हणजे एक उदाहरण आहात। मी सगळं मीच बोलण्यापेक्षा मी या ठिकाणी तुमच्यापैकी काही जणांना उभं करेन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं। प्रज्ञा येते का पुढे? ये जरा प्रज्ञा, तू हे लोका मंडळींना सांग की इकडे आमच्याकडे स्टॉक मार्केटला हे शिक्षण घेण्यापूर्वीची प्रज्ञा आणि आताची प्रज्ञा याच्यामध्ये नेमका फरक काय आणि शिक्षणामुळे काय फरक पडतो ते सांग। नमस्कार, मी प्रज्ञा राजेश खुण, थोडीशी आधी ओळख देते, मी बिझनेस असोसिएट्स आहे निर्मित एज्युसोल प्रायव्हेट लिमिटेड आपल्या संस्थेची।
जसं सरांनी सांगितलं थोडं आधीची ओळख देते नंतरची ओळख देते. मी मी पुण्याची आहे, लग्न होऊन मुंबईत आले ठाण्यामध्ये आणि जॉब केला काही वर्ष, पण नंतर मुलींमुळे पॉसिबल झालं नाही. सो मी जॉब सोडला, घरी होते, पण खूप आधीपासून जॉब करायची सवय असल्यामुळे घरी बसवत नव्हतं की काही ना काहीतरी तर करायचं आहे. त्यातच सेकंड बेबी झालं, मग आता तर पॉसिबलच नव्हतं बाहेर जाऊन जॉब करणं वगैरे. सो सुरुवात झाली सर्चिंगची की काय करू शकते की जेणेकरून मी माझं घर आणि काहीतरी करू पण शकेल, हे दोन्ही मॅनेज करू शकेल. सो अशातच सरांच्या सेशनची आम्हाला माहिती मिळाली. माझे हस्बंड आणि मी आम्ही ते अटेंड केलं आणि आम्ही फर्स्ट वर्कशॉप इथे जॉईन केला. त्यावेळेस आपलं इथे जुन्या ऑफिसला होता आणि आम्ही फिजिकल स्वरूपात पहिलं आपला वर्कशॉप जॉईन केला. तो तेव्हा माझी मुलगी 6 महिन्याची होती आणि म्हणून मी सॅटर्डे संडेची बॅच केली, कारण वीकडेजमध्ये पॉसिबल नव्हतं मुलीला घरी ठेवून येणं. सो ज्यावेळेस हस्बंड घरी असायचे तेव्हा मी इथे एक वर्कशॉप करायला यायचे. असं करत तो वर्कशॉप कम्प्लीट केला आणि नंतर ठरवलं की येस, हा हे काहीतरी क्लिक झालेलं आहे, आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो, म्हणून आम्ही बिझनेस असोसिएट होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जो प्रवास सुरू झाला, मग खरंच मागे वळून पाहिलं नाही आणि खूप छान वाटलं. म्हणजे आधी कसं होतं, माझा जॉब माझं घर इतपत मर्यादित आपण होतो, पण हे जसं जसं नॉलेज आलं, जसं जसं मी इंटरॅक्शन झालं माझ्या बऱ्याच लेडीज सोबत, मला सांगायला आवडेल की माझ्या टोटल क्लायंट बेसमध्ये पण खूप लेडीज जास्त आहेत राधर जेंट्सपेक्षा, आणि मग त्यांच्याशी बोलायला त्यांना हे करायला खूप आवडतं मला. आणि खरंच आहे की खरंच म्हणजे आजच्या निमित्ताने हे सेशन तर खूपच छान, म्हणजे आपण जे आज हे सेशन ऑर्गनाईज केलेलं आहे त्याने तर खरंच आपल्यासाठी म्हणजे हे खरंच प्राऊड फिलिंग आहे सर्वच महिलांसाठी की आज आपण या म्हणजे कुठल्या प्रत्येक क्षेत्रात आज म्हणजे एक लेडीज जर म्हणाला तर प्रत्येक क्षेत्रात आहे, म्हणजे चांगल्या आघाडीवरती आहे. सो खरंच हे खूप चांगलं आहे आणि याच्या निमित्ताने म्हणजे मला इथे बोलायला सुद्धा मिळालं. सो थँक्यू सो मच सर. एकदम अचानक मला तर काही सुचत नाहीये, पण तरी मी माझा हा अनुभव शेअर केला आणि खरंच मी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे बऱ्याच लेडीजशी सध्या बोलते, त्यांना अर्थ साक्षर करण्याचा मी पण प्रयत्न करते, जे काही नॉलेज मला आलेलं आहे मी त्यांना देण्याचा प्रयत्न करते आणि हे खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे सध्या. थँक्यू. जर 4 वर्षापूर्वी तिला सांगितलं असतं ना समोर येऊन बोल म्हणून, तर तिला बोलायला जमलं नसतं. आज ती आमच्या इकडे आम्ही जाणीवपूर्वक असा प्रयत्न करतो की आलेल्या महिलांना बोलता आलं पाहिजे, त्यांना व्यक्त होता आलं पाहिजे, आणि आता ती मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन स्वतः प्रेझेंटेशन देते आणि असं आहे की स्त्रियांचं वय सांगायचं नसतं, वय विचारायचं नसतं ना, हा ना. आणि आता आमच्याकडच्या स्त्रियांना उत्पन्न पण विचारायचं नसतं, कारण त्यांचं उत्पन्न पण असं भन्नाट असतं. प्रज्ञाला कदाचित खाजगी मध्ये तुम्ही विचारा की महिन्याला तू किती कमवतेस बाबा, तर ती सांगेल तिचं उत्पन्न आता ना 6 आकड्यामध्ये आहे, 6 आकड्यामध्ये ती आता सहज कमवते. तशीच आज ती आलेली नाही, तिचं भाव छोट आहे, सोनाली नावाची एक मुलगी आहे, ती सांगलीवरून आलेली, तिला धड मराठी देखील बोलता येत नव्हतं. सांगलीची ती ग्रामीण भाषा आहे ना, त्या ग्रामीण भाषेमध्येच ती बोलायची आणि स्टॉक मार्केट हा तिच्यासाठी अगदी नवखा विषय, पण तिला याच्यामध्ये समजून घ्यायचं होतं, जाणून घ्यायचं होतं. आणि ती राहते मीरा रोडला, दादरला ती यायची आणि आमच्याकडे एक सुविधा आहे माहिती आहे ना, जर तुम्ही ज्यांनी ज्यांनी फिजिकल केलेलं असेल ना त्यांना माहीत असेल, फिजिकलमध्ये आम्ही त्यांची मेंबरशिप घ्यायचो. आणि मेंबरशिप का घ्यायचो, तर मेंबर झाला तुमच्यापैकी आहेत जुने कोणी मंडळी, मेंबर झाल्यानंतर काय करता येतं, हा परत वर्कशॉप अटेंड करता येतो. आणि जर फी वाढलेली नसेल
तर तुम्हाला एक नया पैसाही फी द्यावी लागत नाही. जर फी वाढली तर केवळ वाढीव फी भरायची अशा प्रकारे. तर तिने आपला एक एक वर्कशॉप आहे ना, दोनदा तीनदा चारदा केला, तिला बऱ्यापैकी समज झाली, समजायला लागलं आणि नंतर ती स्वतंत्ररित्या काम करायला लागली. मग तिने तिचा नवरा पण करायला लागला आणि मग त्यांनी दोघांनी मिळून आपले बिझनेस असोसिएट म्हणजे आपल्या आपल्या कंपनीची त्यांनी फ्रँचायझी घेतली आणि फ्रँचायझीमध्ये तिला तिचं स्वत्व मिळाल्यासारखं झालं. भन्नाट ती काम करायला लागली आणि खूप जबरदस्त काम करायला लागली आणि आपली एक एक नंबरची फ्रँचायझी म्हणून आज ती नावारूपाला यायला लागली. अगदी तिने इकडेच नाही, अगदी सांगलीला कराडला या ठिकाणी पण आपले कार्यक्रम जाऊन घेतले. आता त्यांनी एक कार्यक्रम जो आयोजित केला तो कुठे माहितीये, अमरावतीला. त्या ठिकाणी जवळजवळ 2-3 हजाराचा मॉब होता, त्यांच्यासमोर आपला कार्यक्रम झाला त्यांच्यासाठी. आणि आज ते जर चांगल्या प्रकारे क्लिक होणारच तर त्यानंतर त्यांचं उत्पन्न जे होईल ना ते जबरदस्त होईल. तर अशाच प्रकारे अतिशय उच्च शिक्षित पण आपल्या घरच्या जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडावी लागली आणि मग जी उच्च शिक्षित असून चांगलं शिक्षण मिळालेलं आहे, चांगलं नॉलेज आहे, चांगली पदवी आहे, चांगली नोकरी होती पण घरच्या जबाबदाऱ्यामुळे ती सोडावी लागली अशी एक स्त्री इकडे आहे, वैजयंती चौधरी. वैजयंती ये. स्टॉक मार्केटचं हे नवं दालन तुझ्यासाठी ओपन झालं आणि शिक्षण घेतलं त्यामुळे काय फरक पडला ते तू सांगायचं आहे. नमस्कार सगळ्यांना. सरांनी आता माझी ओळख करूनच दिलेली आहे. ॲक्च्युली मी स्वतः सिप्लामध्ये 17 वर्षापासून होती जॉबला आणि मग घरच्या जबाबदारीमुळे मला ते थोडं रिझाईन वगैरे करावं लागलं. माझे इनलॉज एजेड होते, परत मुलीचं पण शिक्षण वगैरे, या संदर्भात मग मी जॉब सोडायचा एक निश्चित केला. आणि थोड्याच दिवसांनी मला माझ्या हसबंडनं आपल्या कल्याणमध्ये, म्हणजे मी कल्याणला राहते, तर तिकडे आपल्या सरांचा सेमिनार होता जो आता आपण सगळे फ्री वेबिनार बघतो, राईट? तर त्याच प्रकारे हा एक सेमिनार होता, फ्री सेमिनार. तिकडे आम्ही दोघांनी अटेंड केलं आणि तिथून आमचा हा स्टॉक मार्केटचा प्रवास सुरू झाला. म्हणजे तिथे आल्यानंतर आम्हाला कळलं की अरे, आपल्याला मेन म्हणजे आपण जे कमवतोय, नुसतं कमवतोय आणि सेव्हिंग करतोय, राईट, पण आपलं इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक हा प्रकार कुठेच नाहीये. म्हणजे आपण असं निश्चिंत तर बसलेलो आहोत घरामध्ये की बाबा आपण कमवतोय आणि आहे आपला पैसा व्यवस्थित, पण जेव्हा आम्ही सरांचं लेक्चर ऐकलं तेव्हा आम्हाला कळलं की नाही, आपली व्यवस्थित गुंतवणूक अशी ही झालीच पाहिजे. आपण जे कमवलेलं आहे त्याचं प्रॉपर म्हणजे प्लॅनिंग एक झालं पाहिजे. तिथे आमची जर्नी सुरू झाली. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही प्लॅनिंग करून घेतलं, आमचं फिनान्शियल प्लॅनिंग, आणि त्याचबरोबर मी आणि माझ्या हसबंडनी वर्कशॉप देखील जॉईन केलं, बेसिक वर्कशॉप. आणि त्याच्यानंतर मग मी ट्रेडिंगचे, ॲडव्हान्स ट्रेडिंगचे वर्कशॉप पण जॉईन केले. आणि हल्ली हल्ली मी बिझनेस असोसिएट म्हणून जॉईन झालेली आहे निर्मित रिड्युसरला. म्हणजे जस्ट एक 7-8 महिने झालेले आहेत मला, बट ही जर्नी देखील खूपच चांगली आहे बिकॉज याच्यापासून मी माझं करिअर पण सुरू केलेले आहे नव्याने. म्हणजे मी फार्मा सेक्टरमधली असून देखील मी आता पूर्णपणे आता फिनान्शियल फील्डमध्ये म्हणजे असं मर्ज झालेली आहे फुल टू. मला फिनान्शियल पार्ट जो होता ना तो पहिल्यापासून माझा नावडता पार्ट होता, पण इकडे आल्यानंतर मला तो इतका इंटरेस्टिंग वाटतोय. म्हणजे आपल्याला या संस्थेमधून जो सपोर्ट आणि जे एज्युकेशन मिळत आहे ना, तसं एज्युकेशन म्हणजे मी तरी आतापर्यंत कुठून मिळालंय कोणाला तरी म्हणजे मला समजलेलं नाही आहे. इन शॉर्ट, मला साधं टॅक्स प्लॅनिंग वगैरे अशा सगळ्या गोष्टी काही कळायच्या पण नाही. ते सगळं आता मी दुसऱ्यांचं पण करू शकते आणि मी माझं तर स्वतःहून सुरू पण केलेलं आहे. बट निर्मित एड्युसोल ही जी संस्था आहे
तिथून जे माझं जर्नी सुरू झालेली आहे, आमचा प्रवास जो सुरू झाला आहे, त्याचं मी सेम प्लॅनिंग मी माझ्या जे जवळचे लोक आहेत, रिलेटिव्ज आहेत, म्हणजे मी अक्षरशः माझ्या जे मेड्स आहेत त्यांना पण सोडलेलं नाही आहे, त्यांचं देखील प्लॅनिंग करून घेतलं आहे. त्यांच्या 2000-2000 एस आय पी पण सुरू केलेल्या आहेत. तर माझं मेन एम तेच आहे की मी माझ्या सोसायटीमध्ये जेवढे पण असे मेड्स असतील ना, त्यांना फर्स्ट ऑफ ऑल या गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये आणणार आहे. म्हणजे आपण बाकीचे तर सगळेजण करतच असतो, पण त्यांच्यासाठी असं कुणी स्वतःहून अप्रोच करेल और ना, पण मी तरी ॲटलिस्ट तो प्रयत्न करते आहे आणि मला त्याचा खूप आनंद होतोय. आणि त्याचप्रकारे माझी एक लांब राहणारी मैत्रीण आहे, तिने देखील तिच्या मेडला आता एस आय पी करायला म्हणजे एनकरेज केलेलं आहे. तिचं देखील आता कालच मी अकाउंट तयार केले, त्यांची देखील 2000 एस आय पी सुरू झालेली आहे. तर तसा एक मला आनंद पण होतोय की बाबा आपली जी आपल्याला जो इथून सपोर्ट मिळालेला आहे तो आपण अशा प्रकारे पुढे न्यायचा आहे की जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये आली पाहिजे, त्यांचं देखील ग्रोथ झाली पाहिजे म्हणजे फिनान्शियली पण, आणि ते लोक पुढे देखील असे स्टेबल झाले पाहिजे की त्यांना पुढे कसली चिंता करता आली नाही पाहिजे की बाबा मी आता पुढचं कसं सांभाळू, माझं पोस्ट रिटायरमेंट कसं असलं पाहिजे और व्हॉट एव्हर, म्हणजे फुल टू फिनान्शियली स्टेबल झाले पाहिजे सगळेजण. सो आता थँक्स एव्हरीवन, एवढंच मी बोलू शकते. पण आपल्याला जे निर्मित सर, हरम सर, रजनी मॅडम आणि एंटायर जी निर्मित टीम आपल्याला सपोर्ट करते ना, तर लेट्स गो अहेड आणि सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जाऊया फायनान्शियल जर्नीमध्ये. थँक्स एव्हरीवन. थँक्यू सर. बर, दोघींचे मी नावं घेतली, दोघी पुढे आल्या, प्रत्येकीचं नाव घेतलं पाहिजे का? प्रत्येकीचं नाव घेतलं पाहिजे का तुमच्यापैकी? हो की नाही? हॅलो, घेतलं पाहिजे तरच येणार, नाहीतर येणार नाही, असं आहे का? बर, 3 नंबर कोणाचा? बघा, कार्यक्रम क्रांती ज्योती सावित्रीबाईंचा आहे. इकडे जास्तीत जास्त सहभाग स्त्रियांनी घेतला पाहिजे. त्यावेळेला तिने सांगितलं की पहिल्या दिवशी ज्या बाहेर पडल्या तेव्हा कसा अनुभव आला, दुसऱ्या दिवशी कसा आला, तिसऱ्या दिवशी कसा आला, चौथ्या, हे 4 दिवस सहन केलं तेव्हा 5वा दिवस उजाडला ना, की ज्या दिवशी त्यांना चिखल, शेण, माती वगैरे खावं लागलं नाही, साडी बदलावी लागली नाही. तुमच्या बाबतीत तर असं काही नाही आहे की तुमच्या अंगावरती चिखल फेक केली पाहिजे तरच तुम्ही येणार. आणायचा खालून चिखल? बा चला, कोण बोलतंय अजून? स्वतःहून तुम्ही इकडे येऊन काय शिकलात आणि ह्या शिक्षणाचं महत्व काय वाटतंय, शिक्षणाचं महत्व याच्याविषयी कोण बोलतंय? एनीवन? नमस्कार, मी मनीषा पाटील. मला ॲक्च्युली जॉईन व्हायला फक्त 4-5 महिने झाले आणि तसं तर मी जो कोर्स सुरू केलेला आहे त्याच्यातनं अजून मी पूर्णपणे शिकलेली नाही, पण मला ते कळतं आहे की पुढे मी याच्यावर मी शिकू शकते. पण माझ्याकडे जी सेव्हिंग होती, मी तेवढा प्रयत्न केला की माझ्याकडची जी सेव्हिंग आहे त्याचं पुढे वाढली पाहिजे. म्हणून मी माझ्या काही कारणानुसार मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना सुद्धा यांच्या मागे लागून, यांना सांगून, मी स्वतःच त्यांच्याकडे फोन करून त्यांना रिक्वेस्ट केली की माझी जी बॅलन्स आहे ते मला, ती सेव्हिंग मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि तुम्ही ते करून टाका. म्हणून मी त्यांच्या मागे सतत, ते बिझी असल्या तरी पण मी त्यांना कॉल करून करून ते सगळं करून घेतलं आणि आज जे माझ्याकडे बॅलेन्स होतं, जी सेव्हिंग होती, ती आज प्रॉफिटमध्ये आहे बऱ्यापैकी. जी माझी 2-3 वर्षापर्यंत तेवढीच्या तेवढीच होती, ती थोडी देखील वाढलेली नव्हती, ती आज मी इकडे इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यात भरपूर प्रॉफिट आहे आणि मला ते प्रॉफिट बघून बरं वाटतं की बरं झालं मला हे क्षेत्र भेटलं आणि मी याच्यात इन्व्हेस्टमेंट केली म्हणून मला तो पैसा थोडा वाढला. आणि तो फक्त वाढवायचाच नाही मला आता, आता त्याला अजून पुढे
घेऊन जायचंय, म्हणजे मला अजून पुढे शिक्षण घ्यायचंय, पूर्ण कोर्स सगळे करून मला थोडस त्याच्यात स्वतःच हे करायचंय, ग्रोथ करायचंय. चला नेक्स्ट कोण? या तरुण सावित्री. अरे वाह छान, पुण्याचा भिडेवाडा बघितलाय का तू? नाही बघितला. पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिलं शाळा सुरू झाली. ठीक आहे. नमस्कार, मी मृणाल कुंदाराम, पुण्यावरून आली आहे. BBA मध्ये शिकते मी सध्या. एक 7-8 महिने झाले असेल मी निर्मित ट्रॅडिशनल मध्ये जॉईन होऊन. बरेच ऍडव्हान्स कोर्स केलेत मी स्वतः, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग केलंय, पण काय माझ्या एज्युकेशनमुळे मला जाता जमत नाहीये, पण मी करणार आहे, अजून शिकणार आहे आणि या क्षेत्रात पुढे जायचंय मला, एवढेच इच्छा आहे. धन्यवाद. अजून कोण येतोय? कोणीतरी कोणाचं तरी नाव सुचवा. या तुम्ही, या बोला. जुन्या मंडळींनी बोललं पाहिजे. नमस्कार, माझं नाव धनश्री तामाणे. मी लॉकडाऊनच्या आधी बेसिक कोर्स केला होता आणि त्यानंतर मग लॉकडाऊन लागलं, त्याच्यानंतर माझं काही झालं नाही कोर्स करणं वगैरे, काही असं काही पर्सनल कारणामुळे कोर्स करणं वगैरे काही झालं नाही. पण आता इथे आल्यावर असं वाटतंय की आपण थोडंसं त्याच्यामध्ये आणखीन गेलो असतो तर कदाचित आपलं पण थोडंसं, आता ज्यांनी सांगितलं ना फायनान्शियल वगैरे सगळं हे, तर ते पण झालं असतं. पण आता मला खरंच इच्छा होते की आपण याच्यामध्ये अजून हे करायला पाहिजे. मी जी बेसिक केला आणि कम्युनिटीचा केला होता कोर्स, आणि नंतर लॉकडाऊन लागल्यामुळे मग काही म्हणजे कुठे काही हे करणंच झालं नाही. मी तसं मी हे करते, फायनान्शियल प्लॅनिंग करते, म्हणजे इन्शुरन्सचं काम करते आहे मी. पण हे स्टॉक मार्केट हे मला, माझा मुलगा माझ्या मागे लागतो की आई तू पण कर. खरंच हे स्त्रियांसाठी खरं खूप चांगलं आहे, कुठे तुला जायची गरज नाही आहे आणि कुठेही करायचं घर बसून तू करू शकते. तू आता कसं ऑनलाईन कोर्सेस चालू झालेले आहेत, ऑनलाईन आपण सगळं घर बसून करू शकतो. त्यावेळेला कसं होतं की आम्हाला दादरला जायला लागायचं, मी पण मीरा रोडला राहते, दादरला जायला लागायचं. तर ते दादरला जाणं येणं आणि घरचं सगळं काही करणं त्यामुळे ते शक्य व्हायचं नाही. पण आता असं वाटतं की आपण खरंच त्यावेळेला केलं असतं तर फार बरं झालं असतं. पण होप्स काय, आता आपण अजूनही करू शकतो, अजूनही काही वेळ गेलेली नाही, अजूनही आपण करून याच्यामध्ये करिअर नक्कीच करू शकतो आणि चांगलं फायनान्शियल करू शकतो. थँक्यू. बघा, तामाणी मॅडम बोलायला तयार नव्हत्या आणि एकदा त्यांना बोलायला दिल्यावर कसं हा तर संधी मिळाल्यावर कशा प्रकारे बोलतात. तर आणखीन कोणाला संधी पाहिजे? या असं या ठिकाणी आहे, आपलं व्यासपीठ आहे, आपण आपल्या व्यासपीठावर बोलणार नाही तर मग इतर कोण बोलणार ना? ओके गुड. छान बोलता येत नाही, मी पहिल्यांदाच बोलते. मी ऍक्च्युली स्टॉक मार्केटचा, रुपाली नारखेडे कल्याणवरून चाले. मी ऍक्च्युली स्टॉक मार्केटचा कोर्स केला लॉकडाऊनच्या जस्ट आधी आणि बेसिक केला आणि त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन लागलं, त्यामुळे प्रॅक्टिकल ट्रेनिंग वगैरे सगळं आमचं ऑनलाईनच झालं. तर ऍक्च्युली मी 2-3 कोर्सेस केलेले आहेत आणि मी पोझिशनल ट्रेडिंग करते ऍक्च्युली, म्हणजे बाय टुडे अँड सेल टुमारो. तर त्याच्यात चांगलं प्रॉफिटेबल आहे म्हणजे. आणि म्हणजे जेवढं मोटिवेशन मला सरांकडनं मिळालं ना, तसं दुसऱ्या कोर्सेसमध्ये वगैरे नाही मिळत, दुसऱ्या संस्थांमध्ये फक्त स्ट्रॅटेजीज देतात, संपवतात आणि फिनिश, नंतर सरांचा आणि तुमचा काय संबंध नाही. तसं इथे नाही आहे, म्हणजे इथे तुमचा क्लासेस संपल्यानंतर पण ते कनेक्टेड राहतात अगदी, म्हणजे उलट आपण डायजेस्ट करत नाहीत तेवढं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त देतात. म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली. मी म्हणजे बाकीच्या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे, तसा अनुभव एवढा चांगला नाही आला मला. फक्त तेवढा वन डेच्या सेमिनार असतात, मग नंतर तुमचा आणि त्यांचा संबंध संपला, मग नंतर कुठे सर आणि कुठे आपण. तर पोझिशनल ट्रेडिंग चांगलं प्रॉफिटेबल आहे माझं. इंट्राडे ॲक्च्युली मला थोडं तब्येतीमुळे मी प्रॉब्लेम झालेला, मला जरा डायबेटीस डिटेक्ट झाला माझ्यामध्ये,
त्यामुळे मी 2-3 महिने कंटिन्यू आजारी असल्यामुळे माझं थोडं डिसकंटिन्यू झालंय, पण आता मी पुन्हा करणार आहे कंटिन्यू सगळं. तर पेपर ट्रेडिंग माझं एकदम मस्त होतं म्हणजे. तर मी थोडं कॅपिटल माझं कमी आहे, पण डेली तसं म्हणजे माझ्या अंदाजाने 0.5% जसं सावंत सरांचं मी जास्त फॉलो करते, सतीश सावंत सरांचं, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ते 2%च्या आसपास तुमच्या कॅपिटलवर अन आरामात करता येतात जर इंट्राडेमध्ये सुद्धा. पण मी ते करत नाही, मी पोझिशनल करते कारण त्याच्यात ताण थोडा कमी येतो. थँक्यू. एक जस्ट मला आठवलं आणि सुचलं म्हणून मी तुम्हाला एक साधासा प्रश्न विचारतो. बऱ्याचशा जणी इकडे लग्न झालेले त्यांनी लेकुरवाणे आहेत, बरोबर आहे? आणि तुम्हाला एक सहज मला असं जाणवतं की एक मोठा ट्रेड घ्यायचा, एक 50,000 शेअर घ्यायचे किंवा 1,00,000 शेअर घ्यायचे, तर थोडस भीती वाटते, बरोबर? भीती वाटते, बरोबर आहे? तुम्हाला आपण मुलाला जन्म द्यायचा, मूल होऊ द्यायचं, हे अधिक रिस्की आहे का? रिस्की आहे ना? मूल व्हायला जाऊ द्या, रिस्की नाही आहे. हा, वेदनादायक आहे. अरे 9 महिने ते सांभाळायचं, हा, त्याची काळजी घ्यायची, आणि 9 महिन्यानंतर आयुष्यभर पुन्हा, हा, बरोबर आहे ना? अधिक त्रासदायक आहे. आणि सगळ्या बायका करतात, बरोबर आहे? मग तुमचा मेसेज आहे ना ते करू नये म्हणून, करू नये म्हणून, करू नये ना की करावं? करा. जर एवढी मोठी रिस्क तुम्ही घेऊ शकता, आणि त्यावेळेला असं म्हटलं जातं की त्या स्त्रीचा दुसरा जन्मच असतो तो, तर एवढी जर रिस्क घेऊ शकता, जीवन मरणाचा प्रश्न असतो, तर 1,00,000 त्याच्या पुढे कमी आहे की जास्त आहे? हो, कमी आहे ना. मग आतापासून 1,00,000 शेअर घ्यायला सुरुवात कराच. जास्तीत जास्त काय होईल? 1,00,000 50,000 होतील का? नाही, जास्तीत जास्त झालं तर 5-10-15-20,000 नुकसान होईल, त्याच्यापेक्षा नाही होणार. इकडे तर तुमचं आयुष्य जाण्याची शक्यता असते, तर ते रिस्क घ्यायला तयार आहात तुम्ही, हो की नाही? तर हे रिस्क घ्यायला काय हरकत आहे? आणि जर रिस्क घेताना एवढी मोठी रिस्क घेता, तेव्हा सगळ्यात जगातला सगळ्यात मोठ जो अलंकार असतो मातृत्वाचा, तो तुमच्या गळ्यात पडतो, बरोबर आहे ना? हा, तर ह्या ठिकाणी पण जर तुम्ही रिस्क घेतली, तर तोही देखील तुम्हाला फार मोठा पुरस्कार मिळणार आहे. मग रिस्क घ्यायला लागा, शिकूया. आलं लक्षात? आपल्यामध्ये ही रिस्क घेण्याची कॅपॅसिटी जबरदस्त आहे. हा, सावित्रीबाई फुलेंचा एक किस्सा सांगतो शेवटचा. सावित्रीबाई फुलेंनी, त्यांचा मुलगा जो होता ना यशवंत, हा काशीबाई म्हणून होत्या, काशीबाई या ब्राह्मण स्त्री होत्या. त्यांनी मला वाटतं 48 त्यांनी पाहिलं, त्यांनी मघाशी हे पाहिलं ना की ती केश ओपन केलेली. केश ओपन का करायचं? तर केसामुळे महिला सुंदर दिसतात, आणि त्यांना कुरूप करण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे काय? त्यांचे केस काढून टाकायचे, असा भाग होता. आणि त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्यावरती अत्याचार करायचे, आणि त्यावेळेला काय कुटुंब नियोजनाची साधनं नव्हती, आणि ती घरोदर राहिली ती बाई, की तिच्या समोर हा मोकळा राहायचा, कोण तो असायचा तो. आणि तिच्या समोर एकच पर्याय, एक तर त्या मुलाला जन्म द्यायचा आणि त्या मुलाला ठार मारायचं, किंवा आपल्या माहेरचं पण
प्रॉब्लेम होता कामा नये, सासरला पण प्रॉब्लेम होता कामा नये म्हणून स्वतः संपून जायचं आणि आपण संपल्यानंतर सगळं संपलं अशा प्रकारे. आणि हे प्रकार पाहिल्यानंतर सावित्रीबाईंनी आपल्या घराच्या बाहेर एक पाटी लावलेली आणि ही पाटी काय होती माहिती आहे, इकडे तुम्ही या, ज्या स्त्रिया गर्भार आहेत त्यांनी आमच्याकडे या, आम्ही त्यांचं सुखरूप बाळंतपण करू आणि त्याच्याविषयी कुठेही वाच्यता करणार नाही, अतिशय गुप्तता पाळू आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. अशा प्रकारे पाटी लावलेली आणि पुढच्या दोन वर्षात त्यांच्याकडे त्यांनी 100 बाळंतपण केले. 100 मुलांची आई झाली सावित्रीबाई आणि त्यातलंच एक मूल त्यांनी स्वतः दत्तकही घेतलं. आणि स्त्री आपल्याकडे काय केलं माहिती आहे, ताकदवान कोण असतो, स्त्री की पुरुष? ताकदवान असते फिजिकली नक्की. माझा एक मित्र आहे, कधीतरी तुम्ही रत्नागिरीला गेलात तर तुम्हाला तो भेटेलही, त्याचं नाव आहे अभिजित हेकशेट्टी. आणि त्याची मुलगी आहे ना, आता त्याची मुलगी ही 28-29 वर्षाची आहे आणि ती महाराष्ट्राची एक नंबरची बॉडी बिल्डर आणि वेट लिफ्टर आहे. गीता फुगट नाव ऐकले, पिक्चर पण बघितलं असेल ना, दबंग ना. मग त्यांच्यामध्ये ताकद कमी होती असं म्हणायचंय तुम्हाला? हा, मग प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे, आपल्या डोक्यामध्ये हे भरवलेलं आहे. आपल्यामध्ये डोक्यामध्ये काय भरवलंय माहिती आहे, की आपल्यामध्ये ताकद. आता ताकद जास्त असणारा माणूस काम जास्त करतो की कमी करतो? हा, मग बाई काय करते माहिती आहे, अगदी ग्रामीण भागामध्ये बाई काय करते माहिती आहे, सकाळी लवकर कोण उठत, स्त्री की पुरुष? बर, पूर्वी तर जात्यावरती दळण दळायचं असायचं, दळण कोण दळायचं, स्त्री की पुरुष? भाकर कोणी भाजायची? हा सरळ कुठे जाणार, शेतावर जाणार, काम करणार. नंतर इकडे भाकर वगैरे बाळून मुलांचा सांभाळ करायचा, मुलांना खायला प्यायला घालायचं, घरच्यांना खायला प्यायला घालायचं आणि ते घेऊन कुठे जायचं, शेतात ते द्यायचं आणि त्याला खाऊ घालायचं आणि तिकडे यायचं. परत शेत जवळ असायचं का, 1-5 मिनिटावर? नाही, तिकडे जायचं, तिकडून यायचं. बर, आल्यानंतर मग आता मी काम केलं, आता काय काम नाही करणार, असं असतं का? नाही, पुन्हा मग संध्याकाळची तयारी. बर, शेवटी झोपायचं कोणी, पुरुषाने की स्त्रीने? काम कोण जास्त करत, मग ताकद कोणामध्ये जास्त आहे? हा, स्टॅमिना कोणाकडे जास्त आहे? स्टॅमिना आहे, ताकद आहे, फक्त आपल्याला एक अशा प्रकारे समज करून दिलेला आहे की तू स्त्री आहेस त्यामुळे तुला हे वजन उचलायचं, ताकदीचं काम तुम्हाला जमणार नाही आणि म्हणून आम्ही पुरुष काय आहोत, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, अशा प्रकारे एक समज करून दिला गेलेला आहे आणि तो पूर्णतः चुकीचा आहे. तर स्त्रीने ठरवलं ना तर ती पण तेवढीच ताकदवान. आज कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्री आहे की नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये, अगदी रेल्वे चालवते, विमान चालवते, ट्रक चालवते, असं आहे. इकडे तुम्ही कधी इंग्लंडला, लंडनला वगैरे गेलात तर डबल डेकर बसच्या बऱ्याचशा ड्रायव्हर आहेत ना ह्या स्त्री आहेत. तर त्यामुळे पहिली गोष्ट की आपण कमी आहोत हे समजायचं. सावित्रीबाईंचा मी तुम्हाला किस्सा सांगत होतो, तर सावित्रीबाई फुलेंच्या 91 साली ज्योतिबा गेले. ज्योतिबा गेल्यानंतर त्यांचं जे संस्था होती ना, त्यांचं संस्थेचं अध्यक्षपद कोणाला आलं माहिती आहे, सावित्रीबाईंनी घेतलं.
सावित्रीबाईंनी घेतलं. त्यांच्या संस्थेचा तोपर्यंत प्रचंड मोठा. त्यानंतरचं 93 त्यांचं अधिवेशन कुठे झालं म्हणजे मोठा अधिवेशन सासवडला, तेव्हा त्यांनी तिकडे अध्यक्ष म्हणून ते अधिवेशन हे केलं. 97 प्लेगमध्ये त्यांचा मुलगा ब्रिटिश मिलिटरीमध्ये डॉक्टर म्हणून कामाला होता दक्षिण आफ्रिकेमध्ये. ज्यावेळेला इकडे प्लेग आला ना तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला पत्र पाठवलं की बाळा तुझी खरी गरज इकडे आहे तर तू इकडे निघून ये म्हणून. मुलगा आला. आताचा मुलगा पण येईल ना. US जर सांगितलं, US जॉब असेल आणि सांगितलं येईल ना. हां तर तो मुलगा इकडे आला आणि आईबरोबर काम करायला लागला. त्याने जेव्हा हे सगळं पाहिलं ना चित्र, विदारक चित्र, तेव्हा त्याला, तो डॉक्टर होता त्याला जास्त कळत होतं, त्याने सांगितलं की आई ग तू हे जे काम करतेस हे अतिशय धोकेदायक आहे. प्लेग हा जो आहे ना हा संसर्गजन्य आहे. आणि प्लेग कशामुळे झाला तुम्हाला माहीत नसेल, पण त्या दरम्यान एक 94-95-96 दरम्यान भारतामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला. आणि या दुष्काळामध्ये त्यांनी जहाजाच्या जहाज बनवून भरून तिकडून अन्नसाठा मागवलेला. आणि या अन्नसाठामध्ये बारबारस नावाचं जे काही धान्य होते त्या धान्यातून बारबारस नावाचा एक काहीतरी विषाणू इकडे आला आणि त्याच्यामुळे हा प्लेग या ठिकाणी पसरला. त्या कारण हे धान्य सगळे खेडोपेडी वाटण्यात आलं ना, असा झाला प्रकार. याने सांगितलं की आई ग तू पण हे करू नकोस. आता यांचं आयुष्य ह्या सगळ्या समाजाबरोबर गेलेलं. जे श्रीमंत होते, श्रीमंत शेतकरी होते, त्यांना प्लेगवरती सगळ्या सुविधा मिळत होत्या. त्यांना चांगले डॉक्टर ह्या ठिकाणी पैसे खर्च करून डॉक्टरकडे वगैरे जात होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत होते. पण जे दलित, गरीब, महात्मांग असे जे सगळे होते ना, त्यांच्यासाठी मरणं हाच एक उपाय, कारण त्यांच्याकडे पैसाच नसायचा. मग जायचं खाण्याचे हाल तर उपचार कुठे. मग ह्यांनी तुम्ही हडपसरच्या जवळ एक सासणे म्हणून त्यांचे सहकारी होते, त्यांच्या शेतामध्ये त्यांनी कॅम्प लावलेला. सावित्रीबाई फुलेंनी एक पांडुरंग गायकवाड नावाचा मुलगा होता, हा मुलगा 11 याला प्लेग झाला. प्लेगमध्ये त्याची आई पण गेलेली, वडील पण गेलेले, घरामध्ये कोणी नाही. हा मुलगा असा फणफणत होता. सावित्रीबाईंना हे जेव्हा कळलं ना, सावित्रीबाई त्यांच्या घरात गेले, त्याच्या, त्याला चादरीमध्ये लपेटलं, त्याला उचलून खांद्यावरती घेतलं. आणि हा जो भाग होता ना 8 दूर होता. तिकडे कुठली यायची जायची साधनं नव्हती. सावित्रीबाईंनी त्याला आपल्या खांद्यावरती घेतलं 11 मुलाला आणि त्या धावत पळत त्या सासणेच्या इकडे आल्या पांडुरंग गायकवाडला घेऊन. आणि यशवंतला त्याच्या स्वाधीन, यशवंतच्या स्वाधीन केलं, बाबा याच्यावरती उपचार कर. याच्यावरती उपचार झाले, पांडुरंग वाचला. पण त्या पांडुरंगची लागण मात्र सावित्रीबाईंना झाली. सावित्रीबाईंचं तोपर्यंत वय झालेलं होतं आणि 97 त्या 70 बाई होती. 70 वर्षाच्या बाईने एवढा प्रवास केला, लागण झाली, ही प्रतिकार शक्ती कमी झालेली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्या गेल्या. आणि त्यांचं दुर्दैव म्हणजे त्यावेळेला 2005 प्लेगच्या साथीमध्येच यशवंतला पण त्याची यात्रा संपवावी लागली. प्लेगमध्येच तोही गेला 2005 गेलेला.
तर अशा प्रकारे ज्योतिबा 91 साली गेले ना, हा एक सावित्रीबाईंचा किस्सा प्रचंड भयानक आहे. ज्योतिबा गेले त्याला हा दत्तक मुलगा ना. ज्योतिबांच्या जी सगळी भावकी होती त्या भावकीने विरोध केला. कशाला? तू ज्योतिबांना अग्नी द्यायचा नाही, तुला अधिकार नाही. हां, दत्तक मुलाला अधिकार नाही, आणि दत्तक मुलाला अधिकार नाही तर तो अधिकार सावित्रीबाईंनी सांगितलं, तो अधिकार मग मी त्यांची बायको आहे मला आहे. आणि मग सावित्रीबाईंनी याला अग्नी दिलेला त्यावेळेला. सगळं दूर केलं, बाजूला केलं आणि सावित्रीबाईंनी अग्नी दिलेला. आज आजच्या क्षणाला देखील आपल्याकडच्या स्त्रिया साधं स्मशानात पण जात नाही आहेत. आपल्या जवळचा जर गेला ना तर त्याला शेवटचा निरोप द्यायला. कारण का? तर स्मशानात जाणं स्त्रियांसाठी काय? आता हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल सावित्रीबाईंच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला काय काय सांगण्यात आलं माहिती आहे? स्त्रियांनी जर वाचन केलं ना वाचन, तर ती जी अक्षरं वाचतील त्या अक्षरांच्या अळ्या होतील अळ्या, आणि त्या त्यांच्या जेवणात येतील. तुम्ही हसताय पण आज ग्रहण लागतं ना ग्रहण, तेव्हा आपल्याकडे सायंटिस्ट असलेली बाई देखील काय करते माहिती आहे? खोबरं किसत नाही, विळीवरती कापत नाही, आलं लक्षात, आणि उपवास धरते. सायंटिस्ट असलेल्या बायका देखील करतात. आता ग्रहणाचा आणि याचा संबंध नाही. तर त्यांनी आता ह्यांना माहीत नव्हतं, त्यांनी ज्योतिबांना विचारलं. आणि असंही जर स्त्री शिकली, तुम्ही तू बाई जर शिकली ना तर तिचा नवरा लवकर मरणार. आता मुळावरतीच घाव बघा ना. आता रिस्क कोण घेणार ना? आपल्याकडे आता पण आहे की नाही, मंगळ असलेल्या मुलीशी लग्न करावं की न करावं? करावं की न करावं? नाही करावं ना. हा, तर ज्योतिबांनी काय सांगितलं माहिती आहे का? बघूया तर खरं, आपल्याला चान्स आहे. काय झालं तर मी मरणार आहे, माझी काहीच हरकत नाही, तू शिक. अशा प्रकारे हे झालेलं. ज्योतिबांनी हे केशवपनाची, त्यांनी केशवपन करायचे ना, तर त्यांनी संपूर्ण म्हणजे पुणे मुंबई या सगळ्या ठिकाणी जे केस कर्तन करणारे आपले न्हावी असतात ना, त्या न्हाव्यांना एक अपील केलेलं की तुमची बहीण जर विधवा झाली, तुमची आई जर विधवा झाली, तर तुम्ही तिचं केस कापणार का? ह्या सगळ्या तुमच्या बहिणी आहेत, ह्या तुमच्या सगळ्या आया आहेत. तुम्ही जर ठरवलं आम्ही आमच्या बहिणीचे आमच्या आईचे केस कापणार नाही, आणि मग सगळ्यांनी सगळ्या न्हावी मंडळींनी त्यांना प्रतिसाद दिलेला, आणि तो मोठा संप गाजला गेला त्या काळामध्ये. असाही भाग आहे. त्यावेळेला 91 साली वारले, 87 साली 1887 महात्मा फुलेंनी, आज आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो ना तुमचं मृत्यूपत्र केलं पाहिजे म्हणून, 87 त्यांना माहीत आहे, महात्मा फुलेंना माहीत आहे की माझे हे सगळे भावकी आहेत हे उद्या प्रॉब्लेम करणार. तुम्हाला माहीत नसेल पण महात्मा फुले हे त्या काळचे एक मोठे उद्योगपती होते. त्यांनी खूप मोठे मोठे कामं केलेली आहेत. सरकार दरबारी सरकारचे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते ते, बांधकामाची मोठी मोठी कामं केलेली आहे त्यांनी. आणि तिकडून जो पैसा मिळायचा तो त्यांनी या समाजकार्यासाठी वापरलेला आहे. तर त्यावेळेला त्यांनी 87 आपलं विल तयार केलेलं, मृत्यूपत्र तयार केलेलं, आणि त्या मृत्यूपत्राप्रमाणे त्यांनी या सगळ्याची आपल्या स्वाधीन असलेली विल्हेवाट लावलेली. 48 त्यांनी जेव्हा स्त्रियांसाठी शाळा उघडली आणि एका पाठोपाठ एक त्यांनी अनेक शाळा उघडायला सुरुवात केली,
तेव्हा ते एकत्र कुटुंबामध्ये राहत होते. फुलेंचे आई वडील होते ना, वडिलांनी सांगितलं तुला काय करावं लागेल, एकतर ह्या शाळा आणि हा जो तू धंदा सुरू केला आहेस या बायकांसाठी शाळा वगैरे चालू करत, एकतर तो बंद कर नाहीतर माझ्या घरातून बाहेर पड. फुलेंनी काय निवडलं असेल, ते माझं जे काम आहे हे समाजाला पुढे घेऊन जाणार आहे, समाजासाठी आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे, हे मीच करणार आहे, दुसरं कोण करणार नाही आहे. आता जर दुसरे करणारे असतील तर मला करायची गरज नव्हती, तर मीच करणार आहे. आणि म्हणून ते आपल्या पत्नीसहित घराच्या बाहेर पडले. ज्या वेळेला पाण्याचं दुर्भिक्ष होतं 1868 साली महात्मा फुलेंनी काय केलं माहीत आहे, सावित्रीबाईंच्या मदतीने आपल्या घरातला पाण्याचा हौद हा दलितांसाठी उघडा केला. या कोणी भरा, या पाणी भरा, हे पाणी जर आहे तर कोणी भरा म्हणून सार्वजनिक सत्य धर्म ते पाळायचे. आणि त्यांचं एक म्हणणं होतं की आपण सगळे देव मानतो ना, मग देवाच्या मध्ये आणि आपल्यामध्ये कोण मध्यस्थी पाहिजे का? मध्यस्थीची गरज आहे नक्की? मध्यस्थीची गरज आहे की नाही? नाही, मला ऐकायला नाही येत आहे. नाही. मग आता जर आपण देवाची पूजा करतोय, जर सत्यनारायणची मी पूजा करतोय ना, मी गणपतीची पूजा करतोय, तर त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तिसरा माणूस कोणतरी पाहिजे का? माझी पूजा देवापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून कोणतरी पाहिजे का? हे केव्हा सांगितलंय माहिती आहे? त्यावेळेला. अजूनही आपल्याला पशिनी पडत नाही ना, पडत नाही ना. म्हणून तर त्या बाईंना काय म्हणतो आपण, क्रांती ज्योती म्हणतो. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या, या गोष्टी केल्या. तर हे केलं, यांनी सांगितलं, वैजयंतीने सांगितलं, प्रज्ञाने सांगितलं, या सगळ्या मंडळीने सांगितलं की इथल्या शिक्षणाने देखील शिक्षण काय करतं माहिती आहे, विकासाचा महामार्ग तुमच्या समोर उघडा करतं. शिक्षण तुम्हाला निर्भय बनवतं. शिक्षण तुम्हाला चालू असलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारायचं ताकद देते, शिक्षण देते. तुम्ही प्रश्न विचारायला लागले, हे बाबा करायचं ठीक आहे, मी करते, पण हे का करायचं? मी बऱ्याच वेळेला तुमच्यापैकी ऐकलं असेल, मला सांगा, आपण सगळेजण मरणार आहोत हे नक्की माहीत आहे का तुम्हाला? आणि मेल्यानंतर तुमच्यापैकी कोणाला कावळं व्हायला आवडेल? आवडेल? कावळं व्हायला आवडेल? पण तुम्हाला माहीत आहे आपण मेल्यानंतर 10व्या दिवशीच तुमचं काय करणार आहेत? तुम्हाला कावळा बनवणार माहीत आहे, आणि तुम्हाला पिंडदान करणार, आणि पिंडदान केल्यानंतर त्या कावळ्याने शिवल्यानंतर तुमची मंडळी, कारण तो पिंड कोणाला मिळाला? आपल्याला मिळाला. असं आहेस ना बघा. आता हाय जर मी असा प्रश्न आपल्या मनात आला ना, तर तो काय चाललंय आपल्याकडे काय कळत नाही. आता तुम्ही सगळे म्हणताय मला कावळं व्हायला, मग आता तुम्ही सांगून टाका मुलांना, तुमच्या घरच्यांना, उद्या जर माझं काय कमी जास्त झालं तर काय मला कावळा, अरे बनवायचं तर गरुड तरी बनवा, साधा चांगला पोपट तरी बनवा ना, है की नाही कावळा. तर असं नका ना, काही नका, पण असं काय नसतं. आपण ह्या सगळ्या गोष्टी मानायला लागतो, आणि ह्याच्या विरोधात जे इथल्या व्यवस्थेला ज्या वेळेला प्रश्न विचारतात ना, त्या व्यवस्था काय होते माहिती आहे, खिळखिळी व्हायला लागते, डळमळते, त्याचा पाया खिळखिळा होतो. आणि मग आपली जबाबदारी येते की आपल्याला त्या जागी दुसरी चांगली व्यवस्था आणली पाहिजे,
आणि ह्या व्यवस्थेचा आपल्याकडे ढाचा तयार आहे. हा कुठला माहिती आहे? भारताचं संविधान. या संविधानाने आपल्याला, तुम्ही जर जर शक्य झालं तर तुम्हाला सेफ्रेजेटचं आंदोलन नावाचं पुस्तक आहे. या सेफ्रेजेटचं आंदोलन काय माहिती आहे? की विदेशातल्या म्हणजे विशेषतः युरोपातल्या स्त्रियांनी त्यांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून प्रचंड आंदोलन केलेलं आहे आणि कित्येक जणी जेलमध्ये गेलेले आहे. आपल्या भारतामध्ये हे कोणालाच करावं लागलं नाही आहे आणि याचं केवळ एकमेव श्रेय कोणाला जातं? त्याचबरोबर मुलाच्या बरोबर मुलीला देखील बापाच्या संपत्तीमध्ये सारखा आणि सारखाच हक्क आहे, ही पण बाबासाहेबांची देण आहे. एका लेखणीच्या एका फटकाऱ्याने त्यांनी हे सगळं करून टाकलेलं आहे आपल्यासाठी. आणि यांचे उपकार, क्रांतीबाई फुलेंचे आणि बाबासाहेबांचे हे उपकार आपल्यावरती अगणित उपकार आहेत, आपल्या सगळ्यांवरती. ते ह्यासाठी आहेत. बरं, हे सगळं त्या मंडळीने केलंय. आपण त्यांचे फक्त गोडवेच गात बसायचे, बरोबर ना? बरोबर आहे ना? आपण फक्त गोडवे गात बसायचं, बरोबर का? मग काय करायचं आपण? गोडवे गायचं नाही तर आपण काय करायचं? खारीचा वाटा, खारीचा वाटा घ्यायचा. म्हणजे काय करायचं सांगा जरा. व्हेरी गुड, छान छान, मस्त. आपण पण ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे सरकायचं. मग आता पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? शिक्षण. आता तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहात, हे आतापर्यंत तुम्ही बेसिक केलं असेल, काही जणांनी काही शिक्षण घेतलं असेल, काहींनी हायकेनिशी केलं असेल, काहींनी 2020 केलं असेल, हो की नाही? हां, काहींनी टेक्निकल ॲनालिसिस केलं असेल, काहींनी फंडामेंटल केलं असेल, हो की नाही? हां, प्रत्येक बेसिकच्या नंतर एक नवीन कोर्स कुठला केला ना तर त्यातून तुम्हाला काही वेगळं आणि चांगलं आणि महत्त्वाचं आणि ताकद वाढवणारं काय असं झालं आहे का? झाले प्रत्येक वेळेला? कोणी कोणी केलं आहे ते ॲडव्हान्स, एक बेसिक सोडून पुढचा कोर्स, बरं असं झालं आहे का? झालं आहे ना? मग करा, केलं पाहिजे की नाही? जर शिक्षण घेतलं तर आता मला सांगू, मुलाला जर शिकायचं आहे ॲडिशनल आणि आता घरामध्ये पैसे नाहीत, घरामध्ये पैसे नाहीत, आता आहेत ते काय आपले? मुलाला सांगणार ना, नथिंग डुईंग, शिक नाही तर खड्ड्यात जा, मी दागिन्यांना हात लावायला देणार नाही, असं सांगाल ना? काय करणार? दागिने महत्वाचे आहेत का? माझ्यासाठी महत्वाचा कोण आहे? मुलगा आणि मुलाचं शिक्षण. मुलाने शिक्षण घेतलं तरच काय होणार आहे? तो मुलगा मला पुढे विचारो अगर न विचारो, पण तो चांगला समर्थ होणार आहे, तो चांगला शिक्षित होणार आहे, त्याची ताकद वाढणार आहे, त्याची बुद्धिमत्ता वाढणार आहे, त्याचं चांगलं स्थान निर्माण होणार आहे आणि त्याच्या पुढे दागिने म्हणजे गेले तरी हरकत नाही, हो की नाही? असं आहे. मग मुलांसाठी जर करू शकता तर स्वतःसाठी केलं पाहिजे की नाही? शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे शिक्षण हे. आता आमच्याकडे आपल्याकडे करिअर कोर्स आहे, माहिती आहे तुम्हाला? करिअर इकडे करिअर कोर्सला कोण आहे इकडलं? प्रज्ञा आहे, प्रज्ञा. आता हिने करिअर कोर्स केला त्यामुळे हिच्यासमोर केवढं मोठं दालन. आता हिला एवढा ह्या करिअर कोर्सचा, तिने बरीच वर्ष झाली करिअर कोर्सला ॲडमिशन घेऊन, एवढी ताकद तिला आली आहे ना की ती अनेक स्त्रियांना मार्गदर्शन करते. लोक तिलाही विचारतात, तिचं स्थान तिने स्वतःचं निर्माण केलंय महत्त्वाचं आणि तिला कॉन्फिडन्स आलाय
की मी स्टॉक मार्केटवरती आता प्रेझेंटेशन देऊ शकते. हा करिअर कोर्सचा करिअर कोर्समध्ये मग तुम्हाला बेसिक पण मिळतं, फंडामेंटल पण मिळतं, टेक्निकल मिळतं, पोजिशनल मिळतं, हायकेनिशी मिळतं, 2020 मिळतं, सगळे कमोडिटी मिळतं, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जर पारंगत होऊन आपण अष्टपैलू होणार असू तर आपण फक्त पैसा जातो म्हणून ते करावं का? कारण पैसा शिक्षणासाठी पैसा खर्च करावा की न करावा? शिक्षण जर तो पैसा तुमच्या आईवडिलांनी हा विचार केला आपला पैसा जातोय मुलीला शिकवता कामा नये चाललं असतं का? मग आता आपलाच पैसा आहे आणि आपल्यावरतीच आपण खर्च करायचं आहे मग का करू नये? आणि ते जर केलं तर पुढच्या आता जर करिअर कोर्सला तुम्ही जायला लागलात वर्ष दीड वर्षामध्ये तुमचं उत्पन्न महिन्याचं जर 50-60 हजार रुपये जर तुम्ही कमवू शकत असाल एवढी जर ताकद तुमच्यामध्ये येणार असेल प्रज्ञा येईल का ही ताकद आपल्या करिअर कोर्समुळे? नक्कीच येईल. हा तिला कॉन्फिडन्स आहे आलेलं आहे करिअर. मग 50-60 हजार रुपये जर सहज आपण कमवू शकत असू तर करिअर कोर्स करायला काय हरकत आहे? करूया ना. ही ताकद येते शिक्षणाने. आपलं महाद्वार निर्माण होतं, आपले विकासाचे दरवाजे उघडे होतात. आपण या केलं पाहिजे. म्हणून पहिलं आहे की जास्तीत जास्त शिक्षण आपण घेतलं पाहिजे. तुमच्याकडे स्टॉक मार्केटची किती पुस्तकं आहेत? या वर्षी आपण एक रिझोल्युशन करूया, स्टॉक मार्केटची मी किमान 5 पुस्तकं वाचेन. 5 आपण ठरवूया. हॅलो नाही अहो पुस्तकं वाचून पुस्तकं पण ठीक आहे ना. नाही कळलं तर आम्हाला घेऊन विचारा ना, पुस्तकं घेऊन या. हे आम्हाला कळलं नाही सर. आता असं जर तुम्ही मला विचारलं तर तुम्हाला सांगणार का नाही नाही चला मला वेळ नाही असं आमच्यापैकी कोण सांगेल का? नाही कोणी नाही सांगणार. विचारा ना. हां पुस्तकं वाचा, पुस्तकामध्ये आहे. पुस्तकं वाचा, 5 पुस्तकं वाचायची तुम्ही. ओके आपलं ह्या वर्षाचं रिझोल्युशन ठरलं. 5 पुस्तकं वाचायची. मग ते वॉरेन बफेचं असेल, सोरोचं असेल, कुठलंही, किंवा रिच डॅड पुअर डॅड पुस्तक तुमच्यापैकी काही जणांनी वाचलेलं पण असेल ते, तर अशी पुस्तकं वाचा. त्यातून तुम्हाला चांगल्या गोष्टी कळतील. आपण करिअर कोर्सला ॲडमिशन घेऊया. करिअर कोर्स आता या वर्षी हा कमी खर्चामध्ये आहे बघा. त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आणखीन 2-3 कोर्स ॲड होणार आहेत आणि मग त्याची किंमत जास्त झाली की जास्त झाल्यावर आपल्याला काय वाटतं? अरे रे आधीच घेतलं पाहिजे होतं. तर ते होईल. तर करिअर कोर्सला घेऊया. तर करिअर कोर्सला ॲडमिशन नक्की तुम्हाला मिळेल आणि करिअर कोर्स तुमचं आयुष्याचं एक जबरदस्त करिअर तुम्हाला मिळेल. बरं आता आपण पुढच्या 6 महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या जून महिन्यापर्यंत आपण एका व्यक्तीला अर्थसाक्षर करायचं. एका स्त्रीला, पुरुषाला नाही, एका स्त्रीला जमेल? 6 महिन्यामध्ये फक्त एका स्त्रीला आपल्या बरोबरीने जमेल का? एकाच फक्त करा. मी तुम्हाला फार मोठं टार्गेट देत नाही आहे की जास्त करायचं. एक बस ना, एका स्त्रीला बघा. 1-5 पुस्तकं वर्षभरामध्ये एका स्त्रीला आपण काय करायचं आहे? अर्थसाक्षर करायचं आहे. हां म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाचं काय माहीत आहे? आपलं काय? आम्ही सावित्री. तुमच्यामध्ये सावित्री लपलेली आहे, तिला बाहेर काढायचं आहे. हां आणि सावित्रीने पुस्तकं वाचली, मी पण पुस्तकं वाचणार आहे. सावित्री लोकांपर्यंत गेली, मी पण एका बाईला अर्थसाक्षर करणार आहे. सावित्रीबाई शिकत गेल्या,
मी पण अधिकाधिक शिक्षण घेत राहणार आहे या क्षेत्रातलं. ओके बरं, आपण आपल्या निर्मिती डुसलचे महिला विंग म्हणून एकत्र यायचं का? एकत्र यायचं हा, कारण शिका, संघटित व्हा आणि नंतर या अज्ञानाविरोधात, अन्यायाविरोधात संघर्षाला उभं राहायचं आहे. हां, संघर्ष आपल्या आपल्या विरोधात आहे, पण अशा प्रकारचे जर कार्यक्रम म्हणजे आजही आपल्याला अनेक प्रश्न आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांना मूल होणार होतं, मग त्याच्यासाठी जॉब सोडला किंवा त्याने. तर ह्या गोष्टी आज आपल्या एवढ्या सुशिक्षित एवढ्या वेल एज्युकेटेड बायकांना जर भेडसावत आहेत, तर मग इतरांचं काय? हा एक मोठाच प्रश्न आहे ना. तर मला असं वाटतं की आणि त्याच्यासाठी हे मार्ग तर आपल्याला आता मिळालाच आहे. आणि आता जसं सरांनी सांगितलं की ते का सांगतात एका स्त्रीला, तरी अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्यांना जर आपल्याला आता हे मिळतं तर आपण हे त्यांच्यापर्यंत पोचवूया. आणि जे मगाशी त्यांनी जे काही विचार सांगितले की एक म्हणजे अजूनही आपल्या डोक्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला जाणीवच होत नाही आहे. म्हणजे कधी असं आपल्या डोक्यात आलं नाही की आपण कधी स्मशानभूमीत जाऊया म्हणून. म्हणजे एक सिंपल सांगते, हे कधी आपल्याला वाटलंच नाही. का नाही वाटलं आतापर्यंत आपल्याला? कारण एवढी ती सवय झालेली आहे की हे आणि हे असंच. तर मला असं वाटतं की आजच्या ह्या सगळ्या गोष्टीचं एक काहीतरी आपण त्याचा एक म्हणजे काहीतरी त्याच्यातनं बाहेर काढूया, काहीतरी आपण करायचं असं काहीतरी एक निश्चित काहीतरी असं एक ठोस योजना ठरवून आपण बाहेर पडूया. तर मला असं वाटतं की काहीतरी ते होईल. मला असं वाटतं की नवा समाज घडवूया. म्हणजे नवा समाज म्हणजे काय? ह्या नवा समाज म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया महिलांमध्ये एक नवीन निर्मिती, नवीन विचार, वेगळ्या दिशा, ज्याचा आपण कधी विचारच केला ना, अशा काहीतरी गोष्टींचा आपण विचार करूया. जे आज आपल्यालाही सवयीने माहीत नाही झाले की ह्या होत आहेत आपल्या बाबतीत, कळतच नाही आहे. म्हणजे असं म्हणतो ना, गुलामांना काही दिवसांनी गुलामी प्रिय होते, तसं ते आपल्याला प्रिय झालेलं आणि लक्षातही येत नाही. तर अशा विचारांची पण देवाणघेवाण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. का? त्याचं अजून एक रिझन सांगते. आपल्याला ही सावित्री माहिती आहे, ती मात्र सगळ्यांना माहिती आहे. बरोबर ना? ती सगळ्यांना माहिती आहे. कधी असते ती? वटपौर्णिमा. हां, आणि ही वटपौर्णिमा अशिक्षित स्त्रीला पण माहिती आहे आणि शिक्षित स्त्रीला पण माहिती आहे. बरोबर? आणि ती मात्र आजही साजरी केली जाते. पण आज 3 जुलै जे आजची तारीख आहे, कोणालाच माहिती नाही आहे, काहीच माहिती नाही. म्हणजे हे फार वाईट आहे. म्हणजे ती करण्यापेक्षा आपण मग मला असं वाटतं की हा दिवस, ही तारीख 3 जानेवारी घेऊन दर जानेवारीला काहीतरी एक प्रोग्राम ठेवूया आणि अवेअरनेस लोकांना की खरं हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय? हे करणं गरजेचं आहे की हे करणं गरजेचं आहे? बरोबर ना? मग हे करणं गरजेचं असेल तर आपण हे एक दरवर्षी ठरवून एक काहीतरी आपण टार्गेट ठरवूया. जसं आज ह्यांनी सांगितलं, एक स्त्री अरे बघूया ना आपण, आणूया ना या प्रवाहामध्ये. म्हणजे दोन गोष्टी आपल्याकडे होणार, एक आर्थिक स्वावलंबन आणि एक मगाशी ह्या म्हणाला मानसिक स्वावलंबन, मानसिक वेगळी दिशा. ही करणं पण फार गरजेचं आहे. कारण आज एवढ्या जर लोकांना हे प्रश्न भेडसावत तर ते सामान्य स्त्रियांना किती भेडसावत असतील, किती भेडसावत. तुम्ही जस्ट विचार करा ना की त्यांना याच्यातनं बाहेर पडायचं आहे हो, पण त्या पडत नाही आहे. म्हणजे त्यांना बाहेर जशी ती आज दाखवते मला हे करायचं असं आपल्याला पण असं वाटलं रे नाही, सामान्य स्त्री पण ह्या सगळ्या प्रवाहात आली पाहिजे. आणि तिला पुन्हा एक ते मगाशी बोलणं आठवलं की हे प्रश्न म्हणजे एक काय झालंय, नैसर्गिक एक जबाबदारी येऊन पडली आहे स्त्रियांवर. आणि ह्या नैसर्गिक जबाबदारीमुळे बऱ्याचदा खंड पडतो. म्हणजे हा त्याच्यातनं बाहेर पडला, पण की मग नंतर त्या ज्या नोकरी सोडून देतात त्या कायमचेच सोडून देतात आणि मग काहीच करत नाही. तर हे होऊ नये. म्हणजे शिक्षित स्त्रीच्या बाबतीत, अशिक्षित स्त्रीच्या बाबतीत तर बऱ्याच गोष्टी, अशिक्षित म्हणण्यापेक्षा मी अशिक्षित म्हणत नाही, हा सगळेच शिक्षण झाले आहेत, साक्षर झाले आहेत, पण पुढे अजून सरकले नाही आहेत. तर अशा स्त्रियांच्या बाबतीत आपण काहीतरी म्हणजे वटपौर्णिमेच्या ऐवजी आपण ही 3 जानेवारी
काहीतरी नक्कीच करूया आणि वाटलंच आपण वट्ट सावित्रीला पण करूया, पण कार्यक्रम वेगळा असेल. बरोबर की नाही? कार्यक्रम वेगळा असेल म्हणजे. आणि मग म्हणजे असे दोन प्रवेश वट्ट सावित्री टिक नाही, 3 जानेवारीला आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे त्याने काय होईल, कसं असतं, त्याने अनेक स्त्रिया येऊ शकतात कारण ते माहीत झालं आहे ना लोकांना. सोपं झालं आपल्या थोडे सोपा मार्ग करायचा. आणि असं म्हणजे काहीतरी जे मगासपासून ते सांगतात, काहीतरी आपण याच्यातनं करूया. एवढं सगळं ऐकलंय फक्त ऐकण्यापुरतं नाही, तर आपण थोडंसं तरी वाटा त्याच्यामध्ये टाकूया. तर त्या दृष्टिकोनातनं काहीतरी करायचं, एक व्यवस्थित एक प्लॅन ठरवू. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणत, जसं सर मगास म्हणजे हा आपलाच प्लॅटफॉर्म आहे, आपणच सगळे इथे आहोत, कोणी बाहेरचे नाही, आणि आपण सगळे एक कुटुंबातली मंडळी आहोत. आणि कुटुंबातली मंडळी असेल तर आपली ताकद जरा जास्त वाढेल. आणि आपल्याकडची स्त्री तर जास्त स्वावलंबी आता झालेली आहे. बरोबर ना? म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी म्हणजे फारच पुढे, म्हणजे एक स्टेप पुढे. नुसतीच साक्षर नाही तर अर्थसाक्षर झाली आहे. आणि ती अजून करू शकते. आणि सगळ्यात चांगलं महत्त्वाचं काय माहीत आहे, जे सावित्रीबाईने केलं ज्ञान देण्याचं काम, आणि आपण एका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आहोत, ते ज्ञान देण्याचं काम जे ताकद आपल्याकडे आता आहे ती आपण कशी पुढे नेऊ त्याचाही विचार जरूर करूया. ओके, बरं. आपण किती पुस्तकं वाचणार आहोत, किती स्त्रियांना आपण साक्षर करणार आहोत, अर्थसाक्षर एक असतं. आणि आपण एकत्र यायचं आहे, आपली महिला विंग करायची आहे. तर महिला विंग करायची तर मग करायचं ठरवून नंतर आपोआप होईल का? नाही. मग त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे ना. हां, मग तुम्ही स्वतःची नावं सुचवा. कोण नावं लिहून घेईल आपल्यापैकी? प्राजक्ता आपले किंवा आकांक्षा नावं लिहून घे, कोणी नावं काही सांगतील त्या. हां बोला, पटापट बोला, स्वतःचं नाव सांगायचं की मी तयार आहे त्यामध्ये काम करायला. बोला बोला लवकर, आपल्याला वेळ कमी आहे. यांना काय द्यायचं आहे की नाही असंच पाठवायचं आहे? आहे ना? हां हां बोला. येस, इनिशिएटिव्ह घेणार, तिचं नाव घे. हां, अजून कोण? एक. हां, तुम्ही येऊन ठरवायचं काय करायचं ते. हां, आपण आता समजा जानेवारी आहे, 8 मार्च काय आहे करायचा की नाही, तेव्हा एवढ्याच महिला येणार की जास्त येणार? हां बघा, झालं ठरला कार्यक्रम, त्याची तयारी करा. हां बरं, वर्षातून 2 कार्यक्रम की अधिक करायचे? जास्त करायचे. मग असं ठरवा की आणखीन कुठला कार्यक्रम करायचा काय. आपल्याकडे अहिल्या होळकर आहेत, जिजाऊ आहे, कितीतरी स्त्रिया होऊन गेल्या ना. हां, तर त्यांच्या नावाने आपण करू ना, बाकीच्यांच्या पण नावाने असं करूया, काढा शोधून. त्यानिमित्ताने आपल्याला त्यांचा इतिहास, आणि मग तुम्ही सगळी तयारी करून या आणि सादर करा. तुमच्याकडे पण काही कलाकार असतील ते पण सादर करतील. ओके ना? हेच करायचं आहे, बाकी काय नाही. हां मग कोणाचं, तुमचं नाव घ्यायचं? हां घेतलं नाव, आकांक्षा. अगं तू तुझ्या मोबाईलमध्ये घे ना नाव लिहून.